आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। गोव्यातील एका शिक्षकाला वर्गाबाहेरच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे। या घटनेचा व्हिडिओ शाळेत असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय। घटना 18 ऑगस्टची असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र या मारहाणीमागचं कारण अद्याप उघड झालेलं नाही। या प्रकरणात PWD अभियंत्याविरोधात वालपोई येथील शाळेच्या शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आलाय। अल्ताफ शेख असं या अभियंत्याचं नाव असून व्हिडिओमध्ये तो गोव्यातील एका शाळेतील शिक्षकाला मारहाण करताना दिसतोय। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा अभियंता वर्गाच्या बाहेर उभा आहे। तो हा शिक्षक वर्गातून बाहेर येण्याची वाट बघतोय। इतकात हा शिक्षक बाहेर येतो, हे पाहताच अभियंता त्याच्या अंगावर धावून जातो आणि मारहाण करण्यास सुरुवात करतो। तो सुरुवातीला शिक्षकाच्या कानशिलात लगावतो आणि नंतर त्याला बाजूला खेचून बेदम मारहाण करताना दिसतोय। काही वेळात इतर लोक या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी तिथे येतात आणि या अभियंत्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात। काही विद्यार्थीही बाहेर येऊन हा सगळा प्रकार पाहत आहेत, मात्र तो अभियंता कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही। भरपूर गर्दी जमा झाल्यावरही हा व्यक्ती शिक्षकाला शेवटपर्यंत मारतच राहतो। या प्रकरणी आता FIR दाखल करण्यात आलं असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत।